तर नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जो सराव संच 2.2 आहे त्याचा भाग 1 बघितला होता. आता या व्हिडिओमध्ये आपण भाग 2 बघूया आणि यामध्ये मुख्यतः काय होतं, अवयव पद्धत आपण बघितलेली होती. तर बघा, अवयव पद्धतीमध्ये 1 ते 6 हे प्रश्न आपण भाग 1 मध्ये बघितलेले होते. आता प्रश्न क्रमांक 7 पासून जे 12 पर्यंतचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये वर्ग समीकरण आपल्याला दिलेलं आहे. वर्गमुळात 2x² + 7x + 5² = 2 = 0 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आता बघा, याच्यामध्ये काय होतं की हे समीकरण सोडवत असताना वर्गमूळ चिन्ह असल्यामुळे आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. तर मग पहिल्यांदा काय करूया, आपण हे समीकरण आहे तसं लिहून घेऊया. वर्गमुळात 2x² + 7x + 5² = 2 = 0. मग आपला नियम काय, पहिल्या एक्स वर्गच्या सहगुणकाने या शेवटच्या संख्येला गुणायचं, म्हणजे किती येणार बघा, ते वर्गमुळात 2 × 5² = 2 = मग आता काय होणार बघा, याच्यामध्ये 5 बाजूला ठेवूया आपण. वर्गमुळात 2 × 2 किती येणार आहे, 4, म्हणजे वर्गमुळात किती आले, 4, आणि 4 वर्गमूळ किती येणार, 2. ओके, 4 वर्गमूळ 2, मध्ये हवं तर गुणे लिहूया, म्हणजे 5 × 2 किती येणार, 10. आता 10 आपल्याला काय करायचे आहेत, अवयव पाडायचे. मग अवयव पाडत असताना आधी मधली संख्या बघूया. मधली संख्या काय आहे आपली, तर 7 आहे. ओके, म्हणजे आपण काय करूया, मधी अधिक 7. मग अशा कुठल्या दोन संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार 10 आहे. आणि आता बघा, 10 गुणाकार असल्यानंतर एकतर आता बघा, याचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक. मग अधिक गुणाकार कधी येतो, ज्यावेळी दोन्ही पण काय असतील, अधिक अधिक, किंवा दोन्ही पण काय असतील, वजा वजा. मग आता इथे चिन्ह अधिक अधिक घ्यायची की वजा वजा, तर बघा या 7 चिन्ह काय आहे, अधिक आहे, त्यामुळे दोन्ही काय घ्यायची, अधिक अधिक. मग आता चिन्ह समान असल्यावर आपण काय शोधायचं, बेरीज शोधायची. ओके, चिन्ह समान असल्यास बेरीज शोधा. मग आता बघा, अशा दोन संख्या की ज्यांचा गुणाकार 10 आहे, ओके, आणि ज्यांची बेरीज 7 आहे, म्हणजे बघा 5 × 2 10 येणार, आणि 5 + 2 7 येणार, म्हणजे इथं कुठल्या संख्या चालतील बघा. तर इथे आपण काय करूया, हवं तर पहिल्यांदा इथे 2 घेऊया आणि इथे किती घेऊया, 5, आणि मग त्याला एक्स जोडायचे, म्हणजे अवयव काय आले आपले, −2x + 5x. मग आता आपण इथं वापरूयात. बघा, वर्गमुळात 2x² पहिला अवयव काय आलेला आहे बघा, 7 एकूण 2 अवयव पाडायचे, −2x आणि अधिक इकडचं बघा अवयव काय आलेलं आहे, 5x = −5² = 2 = 0. मग आता 2 × 2 गट करायचे आहेत आपल्याला आणि आपल्याला सामायिक काढायचे. त्याच्या आधी मी काय करतोय बरं, तर वर्गमुळात 2x² अधिक, आता बघा 2, हे 2 मी थोड्या ऍडजस्टमेंटने लिहिणार. आता बघा, वर्गमुळात 2 × 2 म्हणजे किती येतं बघा, तर वर्गमुळात 4, म्हणजेच वर्गमुळात 2 × 2 4² = 2. म्हणजे इथं मला काय लक्षात येतं, 2 मी कसं लिहू शकतो, तर वर्गमुळात 2 × 2 त्यामुळे इथे या 2 साठी ऍडजस्टमेंट लिहायची, काय, वर्गमुळात 2 आणि त्याला काय जोडलेलं आहे, x + 5x + 5² = 2 = 0. मग आता आपण हे 2 × 2 गट घेऊया, या पहिल्या 2 पदांचा गट आणि या शेवटच्या 2 पदांचा गट. मग आता याच्यामध्ये सामायिक कोण कोण आहे बघा, तर वर्गमुळात 2 आहे, इथे 1 वर्गमुळात 2 आहे, तर वर्गमुळात 2 आपण सामायिक काढूया. इथे x² आहे, म्हणजे 2 वेळा x आहे, आणि इथं 1 एकदा x आहे, त्यामुळे आपण काय करणार, x सामायिक काढणार. मग राहिले काय बघा, याच्यामध्ये x सामायिक काढल्यानंतर आता बघा, वर्गमुळात 2 तर सामायिक काढलेले आहेत, ओके, आणि x² म्हणजे 2 आहेत, त्यातला 1 सामायिक काढला, म्हणजे राहिला किती, 1. आता इथं बघा, x सामायिक आहे तो काढला, म्हणजे x ह्याच्यातला निघून जाणार, किंवा सामायिक काढला आपण बाजूला. आता वर्गमुळात 2 × 2 त्यातला 1 √2 बाहेर काढलेला आहे, म्हणजे शिल्लक किती राहिला, 2 √2, आणि एक्स तर आधीच इथे सामायिक काढले, म्हणजे काय राहिलं, x + 2. आता बघा, 5
आता इथं जर बारकाईनं बघितलं आपण तर मग बघा, याच्यामध्ये 5 मी सामायिक काढली, मग राहिला कोण? फक्त एक्स. आता 5 सामायिक काढल्या म्हणजे फक्त कोण राहिले? वर्गमुळात 2 बरोबर 0, म्हणजे दोन समान पद आली बघा, म्हणजे आपलं बरोबर आहे. तर दोन्हीकडे काय आलं समान? तर बघा, एक्स अधिक वर्गमुळात 2, ठीक आहे, एक्स अधिक वर्गमुळात 2 हे पहिल्या कंसात, आणि राहिलेले वर्गमुळात 2 एक्स अधिक 5 बरोबर 0. मग आता एक्स अधिक वर्गमुळात 2, एक तर पहिला कंस 0 असेल किंवा वर्गमुळात 2 एक्स अधिक 5 बरोबर 0. मग आता बघा, हे अधिक वर्गमुळात 2 इकडे येऊन काय होतील? तर वजा होतील. म्हणजे बघा, एक्स बरोबर अधिक वर्गमुळात 2 इकडे येऊन काय होतील? वजा वर्गमुळात 2. म्हणजे एक्स बरोबर किती येणार आहेत? वजा वर्गमुळात 2. किंवा आता बघा, हे अधिक 5 इकडे जाऊन काय होतील? वजा. म्हणजे वर्गमुळात 2 एक्स बरोबर किती येणार आहेत? वजा 5. ओके, आता इथे एक्सची किंमत मिळालेली आहे, ओके, एक्स बरोबर वजा वर्गमुळात 2. मग आता इथे जर आपल्याला एक्सची किंमत पाहिजे असेल तर हा काही नाही म्हणजे काय, गुणिले, तिकडे जाऊन काय होणार? भागिले. म्हणजे एक्स बरोबर किती येणार आहेत बघा? तर वजा 5, ओके, वजा 5, आणि वर्गमुळात गुणिले 2 आहेत ते काय होणार? भागिले. ते वजा 5 छेद वर्गमुळात 2. म्हणजे एक किंमत आलेली आहे वजा वर्गमुळात 2, आणि दुसरी किंमत काय आलेली आहे? वजा 5 वर्गमुळात 2. ओके, अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, हे समीकरण अवयव पद्धतीनं सोडवलेलं आहे. ओके, तर आता आपण उदाहरण क्रमांक 8 बघूया. उदाहरण क्रमांक 8 मध्ये काय आहे बघा, 3x² वजा 2 वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. मग आता याच्यामध्ये आपण काय करायचं बघा, तर ह्या सगळ्यात जी शेवटची, सॉरी, सगळ्यात पहिली संख्या आहे 3, त्याला शेवटच्या संख्येनं गुणायचं. ओके, म्हणजे याचं अवयव पाडायलाच आपण सुरुवात करूया. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपण समजा समीकरण लिहून घेतलं, x अधिक 2 बरोबर 0. तर 3 ने शेवटच्या 2 ला गुणायचं, म्हणजे 3 गुणिले 2, 3 गुणिले 2 किती येणार आहे? 6. आणि मग ह्या 6 चे अवयव पाडायचे कसे? तर ते मधल्या संख्येवर अवलंबून आहे. कसे पाडणार त्याचे? तर वजा 2 वर्गमुळात 6 मध्ये. म्हणजे बघा, वजा 2 वर्गमुळात 6 मध्ये. आता बघा, याच्यामध्ये 6 गुणाकार यायला पाहिजे. गुणाकार किती यायला पाहिजे? 6. आता या 6 चं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे. तर गुणाकार अधिक येण्यासाठी एकतर दोन्ही काय पाहिजेत? अधिक गुणिले अधिक किंवा वजा गुणिले वजा. मग याचं चिन्ह काय आहे? वजा 2 वर्गमुळात 6. त्यामुळे इथं काय घ्यायचं? दोन्ही पण वजा घ्यायचे. आणि दोन्ही पण वजा घेतल्यानंतर बघा, याच्यामध्ये दोन्ही चिन्ह समान असल्यास आपण काय शोधतो? बेरीज. म्हणजे बेरीज शोधायची. मग आता अशा कुठल्या संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार काय येईल? 6 येईल, आणि ज्यांची बेरीज वजा 2 वर्गमुळात 6 येईल. तर अशा संख्या बघा, वजा वर्गमुळात 6 आणि वजा वर्गमुळात 6. कारण का बघा, वजा वर्गमुळात 6 गुणिले वजा वर्गमुळात 6. ओके, बघा, वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 काय होणार? 6 गुणिले 6 36. 36 चं वर्गमूळ किती येणार? परत 6. आणि वजा वजा चिन्ह काय होणार आहे? अधिक. म्हणजे गुणाकार किती आला? 6. आता दुसरी गोष्ट आपण काय करणार आहे, वजा वर्गमुळात 6 आणि परत वजा वर्गमुळात 6, तर दोघांची चिन्ह समान आहेत. वजा वजा काही नाही म्हणजे इथं 1, 1 अधिक 1 किती येणार? वजा 2 वर्गमुळात 6. म्हणजे यांची बेरीज किती येते आहे? वजा 2 वर्गमुळात 6 येते. म्हणजे हे अवयव बरोबर आहे. मग ते अवयव फक्त इथं आता आपण वापरूया. 3x² पहिला अवयव किती आलेला बघा, आणि याला एक्स जोड. ओके, म्हणजे वजा वर्गमुळात 6x, दुसरा आहे वजा वर्गमुळात 6x. ओके, हा दुसरा आलेला अवयव, याचे 2 अवयव पाडले, आणि शेवटचं किती आहे? अधिक 2 बरोबर 0. आता बघा, ह्या 3 साठी मी ऍडजस्टमेंट असे लिहिणार आहे. बघा, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 किती होणार? 3 गुणिले 3 वर्गमुळात 9, आणि 9 चं वर्गमूळ किती येणार? 3. म्हणजे थोडक्यात 3 मला कसं लिहिता येईल? वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. ओके, सो मी असं लिहितोय, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 x² वजा. आता वर्गमुळात 6 कसं लिहिणार आहे बघा मी, तर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2, 3 दुणी किती येणार आहे? 6. ओके, म्हणजे ही पण ऍडजस्टमेंट केली आपण, 6x.
तसंच दुसरं करूया, हे वजा वर्गमुळात 6 मला कसं लिहिता येईल, तर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2, आणि शेवटी 2च, जसं 3चा आपण काय लिहिलं वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, तसंच 2च्या बाबतीत काय लिहायचं, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर 0। मग आता काय करायचे, 2 2चे गट करायचे, जे 1 2 3 4 पहिले 4 पद आहेत त्यातल्या पहिल्या दोघांचा गट म्हणजे यांचा आणि राहिलेल्या दोघांचा गट नंतर। मग आता याच्यात बघा, वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 दोन्ही काढायचे, मग वर्गमुळात 3 काय काढायचे सामायिक, परत बघा एक्स वर्ग आहे आणि ते एक्स आहे, जे एक्स काय आहे दोघांमध्ये सामायिक आहे। मग राहिलं किती बघा काय काय, बघा 1 वर्गमुळात 3 सामायिक काढलं, एक्स वर्ग पैकी 1 1 सामायिक काढला, जे राहिला काय आणखीन 1 वर्गमुळात 3, आणि ह्या 2 x पैकी 1 x म्हणजे वर्गमुळात 3 x वजा। आता इथं बघा वर्गमुळात 3 आणि एक्स, हे वर्गमुळात 3 आणि हे एक्स सामायिक काढले पहिल्या 2 पदांमध्ये, म्हणजे राहिले कोण फक्त, तर वर्गमुळात 2 राहिले। ओके, वर्गमुळात 2 राहिले। आता जर आपण पुढे बघितलं ह्या दोघांच्या मध्ये, ओके आता इथे एक एक्स जोडायला पाहिजे आपण, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 याच्या बाबतीत याची फोड केलेली आहे, तर इथे जो एक्स आहे तो इथे जोडायला पाहिजे। आता बघा याच्यामध्ये काय होणार, तर मी खाली लिहितो, इथे इथलं चिन्ह काय आहे वजा, तर ते वजा सामायिक काढूया, आणि याच्यात बघा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2, ओके, आणि इथं काय आहे वर्गमुळात 2, म्हणजे काय सामायिक निघणार आहे बघा वर्गमुळात 2, ओके, वजा चिन्ह मी इकडे लिहितो, वर्गमुळात 2 वर्गमुळात 2, ओके, हे दोन्हीकडे काय आहेत सामायिक आहेत। मग राहिलं काय बघा, वर्गमुळात 3 हा वर्गमुळात 2 काय केलेलं आहे सामायिक काढलं, ते फक्त काय राहिलं वर्गमुळात 3 आणि पुढचा एक्स। आता वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 त्यातला एक सामायिक काढला, म्हणजे काय होणार शिल्लक किती राहणार वर्गमुळात, आणि इथे अधिक आहे बाहेर कुठलं चिन्ह काढलेलं आहे सामायिक वजा, ओके, त्यामुळं बाहेर जर वजा चिन्ह सामायिक काढलं तर आतलं अधिकचं बदलून काय होतं वजा, हे अधिकचं बदलून काय होणार वजा। बघा 2 पैकी 1 बाहेर काढला म्हणजे 1 शिल्लक राहिला बरोबर 0। आता बघा इथे दोन्हीकडं समान कंस आलेला आहे, कुठला कंस आलेला आहे दोन्हीकडे समान, वर्गमुळात 3 x वजा वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 x वजा वर्गमुळात 2। बघा दोन्हीकडे समान कंस कुठला आलेला आहे, वर्गमुळात 3 x वजा वर्गमुळात 2, इथं पण तोच आहे, तो एकदा लिहिला, आणि राहिलेला कोण, राहिलेला पण तोच आहे वर्गमुळात 3 x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0। मग आता इथनं पुढच्या स्टेप सोप्या, एक तर पहिला कंस 0 असेल किंवा दुसरा कंस 0, आणि इथं महत्वाचं काय, दोन्ही कंस समानच आलेले आहेत, ओके, मग हा वजा 2 इकडे येऊन काय होणार अधिक होणार, म्हणजे वर्गमुळात 3 x बरोबर वर्गमुळात 2 आणि गुणिले वर्गमुळात 3 x काय होणार भागिले, म्हणजे एक्स बरोबर किती येणार बघा, वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3। तसंच इकडचं पण करायचं आहे आपण, हा वजा 2 तसंच येणार आहे सेम, वजा 2 इकडे येऊन काय होणार अधिक, म्हणजे वर्गमुळात 3 x बरोबर वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 गुणिले ते काय होणार भागिले, म्हणजे वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3। ओके, सो अशा प्रकारे आपल्याला एक्सच्या किमती मिळालेल्या आहेत, दोन्ही समानच येतात, ओके, म्हणजे मुख्य किंमत किती आहे वर्गमुळात 2/3, आणि दुसरी पण किंमत वर्गमुळात 2/3। तर आता आपण उदाहरण क्रमांक 9 बघूया, तर उदाहरण क्रमांक 9 मध्ये काय आहे बघा, 2m कंसामध्ये m वजा 24 बरोबर 50। आता हे उदाहरण सोडवत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्टेप काय करायचे आहे बघा, तर 2m m वजा 24 बरोबर 50 या समीकरणामध्ये दोन्ही बाजूला आपण कितीने भागायचं बघा 2 ने, ओके, हवं तर भाग केला दोन्ही बाजूस 2 ने भागू, बघा डाव्या बाजूला सुद्धा 2 ने भागायचं आणि उजव्या बाजूला सुद्धा 2 ने भागायचं, तर इथं काय होईल बघा 2 ला 2 कॅन्सल होईल, आणि इकडे 2 के 2 आणि 50 ला 2 न भागल्यावर किती येईल 25, म्हणजे काय राहील बघा m m वजा 24 बरोबर 25। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं
आतमध्ये गुणाकार करून घेऊया, यम गुणिले यम, यमचा काय येईल वर्ग, वजा यम गुणिले 24, म्हणजे वजा 24 यम. आणि ह्या 25 चिन्ह अधिक आहे, ते डाव्या बाजूला येऊन काय होतील, वजा 25 बरोबर 0. मग आता बघा इथे काही नाही, म्हणजे एक आहे, एक गुणिले किती होणार ते वजा 25. आता एक गुणिले चिन्हासहित घेतलं आहे आपण वजा 25, तर 25 1 किती येणार 25, म्हणजे वजा 25 आहे. आता वजा 25 चे आपण अवयव काढायचे, लक्षात ठेवा वजा 25 म्हणजे गुणाकार किती यायला पाहिजे आपला, तर गुणाकार यायला पाहिजे वजा 25. आता गुणाकार वजा किंवा ऋण संख्या कधी येते, तर एक ऋण असेल आणि एक काय असेल धन संख्या असेल. मग आता बघा इथे जर मधली संख्या आपण बघितली, तर बघा मधली संख्या काय आहे चिन्हासहित वजा 24. तर बघा आपल्याला अशी संख्या पाहिजे की गुणाकार 25 येईल आणि एक अधिक आणि एक वजा चिन्ह भिन्न असल्यावर आपण काय शोधतो, तर वजाबाकी. वजाबाकी किती पाहिजे 24 पाहिजे. आता बघा वजा 25 गुणिले 1, म्हणजे 25 1 25, आणि वजा 25 आणि अधिक 1, मग चिन्ह भिन्न असल्यावर आपण काय करणार वजाबाकी. 25 अधिक सॉरी 25 वजा 1 किती येणार 24, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 24, त्यामुळे अवयव काय येणार आहे वजा 25 आणि दुसरा काय येणार आहे 1. ओके, त्याला काय जोडायचं, इथला सहगुणक कोणा यम, म्हणजे पहिला अवयव वजा 25, दुसरा अवयव अधिक 1 यम, म्हणजे बघा 1 यमचा वर्ग. पहिला अवयव लिहूया आपण वजा 25 यम, हे दुसरा आहे अधिक 1 यम वजा 25 बरोबर 0. मग आता दोन दोनचे गट करूया. ठीक आहे, मग आता बघा 1 यम वर्ग किंवा यम वर्ग आहे नुसतं. ओके, तर यम सामायिक काढूया आपण. ओके, दोन पैकी एक सामायिक काढला म्हणजे एक शिल्लक राहील. 1 यम लिहा किंवा नुसतं यम लिहा, तर 25 यम मधनं यम सामायिक काढला म्हणजे राहिले किती 25. आता इथे पण बघा काही इथे अधिक 1 आहे, तर ते एक सामायिक काढायचे, आणि एक सामायिक काढलं की पुढचा आहे तसे येतं, म्हणजे यम वजा 25. एक सामायिक म्हणजे एक न भागायचं, एक न भागल्यावर उत्तर कधीही तेच येते, त्यामुळे आहे तसं यम वजा 25. आता दोन्हीकडे समान कंस आलेला, कुठला आलेला यम वजा 25 आणि दुसरा यम अधिक 1 बरोबर 0. यम वजा 25 बरोबर 0 येईल, किंवा यम अधिक 1 बरोबर 0. मग वजा 25 इकडे येऊन काय होतील अधिक, म्हणजे यम बरोबर 25, तर वजा 25 काय होतील अधिक, म्हणजे यम बरोबर 25, आणि अधिक 1 इकडे येऊन काय होतील वजा, म्हणजे यम बरोबर वजा 1, म्हणजे उत्तर काय आलं बघा यम बरोबर 25 किंवा यम बरोबर वजा 1. ओके, हे आपले काय आहे उकल आहे, त्याचं उत्तर आहे. तर आता आपण उदाहरण क्रमांक 10 बघूया. 25 यमचा वर्ग बरोबर 9. बघा 25 यमचा वर्ग बरोबर 9, हे आपण बघूया. आता ह्याच्यामध्ये हे उदाहरण सोडवत असताना 25 यमचा वर्ग बरोबर 9, हे अधिक 9 इकडे येऊन काय होणार आहे वजा, म्हणजे 25 यम वर्ग वजा 9 बरोबर 0. ओके, म्हणजे चिन्ह काय झालं त्याचं वजा, आणि इथे बरोबर किती राहणार आहे 0. आता 25 कोणाचा वर्ग आहे बघा 5 चा, म्हणजे 5 यमचा वर्ग. ओके, 5 चा वर्ग 25, यमचा वर्ग यम वर्ग, म्हणजे काय केलं 25 चं वर्ग म्हणून लिहिलं 5 यम, आणि त्याच्या कंसाचा काय लिहिला वर्ग, आणि 9 कोणाचा वर्ग आहे तर 3 चा वर्ग बरोबर 0. ओके, 9 कोणाचा आहे 3. मग आता इथे एक सूत्र वापरायचं आपण, कुठलं सूत्र वापरायचं बघा, तर ए वर्ग वजा बी वर्ग असेल तर त्याचं उत्तर काय येतं, एका कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. मग आता इथं ए च्या जागी कोण आहे बघा, तर किती ठेवायचं ए च्या जागी 5 एम. ओके, वजा बी चा वर्ग, बी च्या जागी किती ठेवणार आपण 3 चा वर्ग, मग याचं उत्तर काय येणार, तर ए अधिक बी आणि ए वजा बी. मग ए च्या जागी काय ठेवलं आपण 5 एम, म्हणजे ए च्या जागी किती येणार 5 एम, आणि बी च्या जागी 3, म्हणजे 5 एम अधिक 3 ए अधिक बी, 5 एम अधिक 3, आणि दुसऱ्या कंसामध्ये काय येणार या सूत्रानुसार 5 एम
वजा ती, म्हणजे एका कंसामध्ये बेरीज एका कंसामध्ये वजा बाकी, मग तेच उत्तर इथं लिहायचं, म्हणजे 5m+3 हे पहिल्या कंसामध्ये आणि परत 5m+3 हे दुसऱ्या कंसामध्ये, म्हणजे याचा अर्थ काय बघा, पहिला कंस 5m+3 = 0, जे एकतर पहिला कंस शून्य असेल किंवा दुसरा कंस शून्य असेल, म्हणजे 5m+3 = 0, मग हे +3 काय होतील, वजा, 5m = 0 + 3 म्हणजे +3, ठीक आहे, +3 काय झाले इकडे येऊन वजा, 0 + 3 म्हणजे +3, आता हे गुणिले 5 इकडे येऊन काय होणार आहे भागिले, म्हणजे m बरोबर किती येणार, -3/5, ओके, आता हे -3 इकडे येऊन काय होतील अधिक, म्हणजे काय होणार बघा, दुसरा आपण इथे मध्ये किंवा एक चिन्ह लिहायला पाहिजे, म्हणजे 5m बरोबर बघा -3 इकडे येऊन काय होणार अधिक, मग गुणिले 5 काय होणार भागिले, म्हणजे m बरोबर 3/5, याचं उत्तर काय आपलं येणार एकतर -3/5 किंवा 3/5, ओके, -3/5 किंवा 3/5 हे त्याची काय असणार आहे उकल असणार. तर आता आपण उदाहरण क्रमांक 11 बघूया, 7m² = 21m. तर याच्यामध्ये काय करायचं बघा, 7m² हा +21 आहे, तिकडे जाऊन काय होणार तो वजा, म्हणजे त्याचं चिन्ह बदलणार, -21m = 0, ओके, +21 तिकडे जाऊन काय झाले वजा, आणि इकडे काय राहणार = 0. आता दोघांमध्ये काय करायचं बघा, 7 आहे आणि 21, 7 आणि 21 हे कोणाच्या पाड्यामध्ये, 7 7च्याच पाड्यामध्ये आहे, त्यामुळे 7 एक सामायिक काढायचे आणि दोन्हीकडे यम आहे, ओके, सो दोन्हीकडनं यम सामायिक काढायचे, सो लिहिताना मी असं लिहितो 7m, ओके, 7 आणि दोन्हीकडे असणारा यम सामायिक काढायचा. मग आता बघा 7m² मधनं, ओके, हे जे कच्चं काम आहे ते आपण इकडे करूया, 7m² मधनं किती सामायिक काढायचे आहेत आपल्याला, 7m, ओके, मग 7 ला 7 गेले, 2 पैकी 1 गेला, म्हणजे राहिला किती वरती 1, जे काय राहणार फक्त यम. आता बघा -21m मधनं किती काढायचे आहेत, 7m, मग यम ला यम गेले, 7 त्रिक 21 आणि चिन्ह कुठलं येणार वजा, म्हणजे -3/0, ओके. आता बघा 7m कंसामध्ये m+3 = 0. आता बघा 7 हे कधीही 0 असणार नाही, मग 0 कोण असणार, एकतर यम किंवा m+3 = 0, 7 कधीही 0 असणार नाही, त्यामुळे काय 0 असणार नक्कीच, m+3 = 0, म्हणजे याचा अर्थ बघा यम तरी 0 असेल किंवा m+3 तरी 0 असेल, ओके, जे -3 तिकडे जाऊन काय होणार अधिक, जे m=3, जे काय आलं बघा m=0 आणि m=3 हे त्याचं उत्तर, ओके, सो अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक 11 आपला पूर्ण झाला. तर आता आपण उदाहरण क्रमांक 12 बघूया, m² + 11 = 0. आता याच्यामध्ये बघा m² + 11 = 0 हे सोडवत असताना, तर हे काय करायचं, यम वर्ग म्हणजे यम कोणाचा वर्ग आहे, यमचा वर्ग, ओके, कंसात यमचा वर्ग. आता 11 हा कुणाचा वर्ग नाहीये, त्यामुळे 11 ची ऍडजस्टमेंट कशी करायची बघा, 11 वर्ग मुळात लिहायचं आणि परत त्याचा काय करायचा वर्ग. आता याचा अर्थ काय होतो बघा, तर वर्गाला वर्गमूळ जाऊन परत आहे तसं काय राहतं, ऍडजस्टमेंट, म्हणजे आहे तसं 11 राहतं, म्हणजे ही आपण केलेली काय ऍडजस्टमेंट आहे. तर कशी ऍडजस्टमेंट केली, आपण पहिल्यांदा वर्गमूळ घेतलं आणि परत वर्ग, वर्गाला वर्गमूळ जाऊन आहे तसं काय राहणार आहे, 11च राहणार, म्हणजे आपण किमतीत बदल केलेला नाही, ओके, म्हणजे फक्त काय लिहिलं, वर्गमुळात 11चा वर्ग असं लिहिलं, ओके. मग आता परत मगाचं सूत्र वापरायचं कुठलं, तर a² + b² असेल, तर त्याचं उत्तर काय, तर एका कंसामध्ये a+b आणि दुसऱ्या कंसामध्ये a+. मग आता a ची किंमत किती घ्यायची बघा, m घ्यायची, ओके, a च्या ठिकाणी किती घ्यायचं m आणि b च्या ठिकाणी वर्गमुळात 11, ओके, म्हणजे यमचा वर्ग आणि वर्गमुळात 11चा वर्ग, त्याचं उत्तर काय येतं, तर ह्या विस्तार सूत्रानुसार a+b म्हणजे m√11, दुसरं a+b म्हणजे m√11, ओके, म्हणजे ते इथं लिहायचे, म्हणजे m अधिक
वर्गमुळात 11 आणि दुसऱ्या कंसामध्ये यम वजा वर्गमुळात 11 बरोबर 0. याचा अर्थ काय, एकतर पहिला कंस 0 असेल, यम अधिक वर्गमुळात 11 तरी 0 असेल, किंवा यम वजा वर्गमुळात 11 तरी 0 असेल. मग अधिक इकडे येऊन काय होणार, वजा, म्हणजे यम बरोबर काय होईल, वजा वर्गमुळात 11. आता हे वजा वर्गमुळात इकडे येऊन काय होतील, अधिक, म्हणजे यम बरोबर वर्गमुळात 11. यम बरोबर वजा वर्गमुळात 11 किंवा यम बरोबर वर्गमुळात 11. अशा प्रकारे आपण हे काय करणार, यमच्या किमती शोधून काढणार. तर इथे आपला सराव संच 2.2 संपतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.3 सुरू करूया.